श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक अठ्ठ्याहत्तर नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त पवित्र जीवनाचा चिंतामणी डॉक्टर सी बी कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकामधून साधकांसाठी सुविचारांची सत्संगती एक नंबर आपलं सर्व प्रपंच मी व मीचा विस्तार आपला मालकी हक्क सोडून सद्गुरूंच्या चरणी अर्पण केल्यामुळे त्यातल्या काळज्या चिंता बऱ्याचशा कमी होऊन मोकळे झालेले मन नामाकडे वळवणे सोपे जाते परमार्थात अपयश नाही दोन विकार आणि वासना नाहीशा होत नाहीत पण त्यात परिवर्तन होऊन त्यांना योग्य ते वळण दिले जाऊ शकते कुत्र्याला तुकडा घातल्याप्रमाणे त्यांना योग्य ती जागा दाखवावी तीन प्रपंचात मी अमुक म्हणून कोणी नाही परमार्थात मी अमुक म्हणून कोणी नाही हे पक्के ओळखून दृढनिष्ठेने नामस्मरण करणे हेच माझे कर्तव्य आहे असे सतत मनाला बजावत जावे चार साधकाच्या जीवनात एक दिवस एक वेळ अशी यावी की नामस्मरण करणे हे पुण्य आहे असे न वाटता नामस्मरण न करणे हे पाप आहे असे वाटावे पाच विषय सोडण्याचा अभ्यास करण्याऐवजी नाम धरण्याचा अभ्यास करावा म्हणजे सातते विषयांपेक्षा विषयाचे चिंतन जास्त घातक असते कारण त्यात माणूस त्या विषयाला मनाने चिकटतो सहा शरणागती दोन प्रकारची आहे एक अंतरंग व एक बहिरंग अंतरंग शरणागतीमध्ये नामस्मरण राम करता राम इच्छा आज्ञा आज्ञापालन या गोष्टी येतात तर बहिरंग शरणागतीमध्ये कर्तव्यपालन जनप्रियत्व निरासक्ती निस्वार्थी प्रेम वासनाशून्यता तितिक्षा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो शरणागतीचे फळ म्हणजे गुरुकृपा व गुरुकृपेला या जगात काहीही अशक्य नाही शांतता समाधान आनंद या गोष्टी गुरुकृपेबरोबरच येतात सात कर्तृत्वाचा अहंकार व फळाची इच्छा टाकून ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केले म्हणजे ते बाधत नाही हाच गीतेतील निष्काम कर्मयोग आठ शिष्य हीन गुणांचा वृक्ष असला तरी सद्गुरूंच्या उपदेशाचे स्तबीज नामाचे कलम त्याच्यावर केले म्हणजे तो हीन वृक्षसुद्धा मधुर सुरस फळे देतो नऊ हटयोग देहापासून राजयोग मनापासून सुरुवात करतो पण नामस्मरणाचे साधन देवापासूनच सुरुवात करते दे। ईश्वर होत होत तो ईश्वराची चढती वाढती भक्ती करीत राहतो दहा रोज सहा तासांपेक्षा जास्त जप करणारा सुपर फस्ट क्लास रोज सहा तास जप करणारा फस्ट क्लास रोज तीन ते सहा तास जप करणारा सेकंड क्लास बाकी सगळे थर्ड क्लास अकरा आई जशी तान्या मुलाचे आपल्या दुधावर पोषण करते त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्या आध्यात्मिक शक्तीने शिष्याचे पोषण करतात बारा पुरते आपल्या परमार्थाला अनुकूल असे वातावरण तयार करून त्यात स्वतःला कोंडून ठेवावे कारण त्यातून बाहेर आल्यास प्रपंचाचे इन्फेक्शन होते तेरा देवाच्या रूपाहून त्याचे नाम श्रेष्ठ आहे तर नामाहून साधकाच्या अंतकरणातील भाव श्रेष्ठ आहे अंतकरण पाझरल्याशिवाय देव भेटणार नाही तेरा कोटी म्हणजे सबकुच तेरा या कोटीचा भाव चौदा मुळाला पाणी घातल्यावर जसे सर्व झाड बहरते तसे नामस्मरणाने सर्व जीवन बहरते पंधरा केव्हाही आपले आचरण सुधारण्याला सुरुवात करावी आता वेल वेळ गेली उशीर झाला असे म्हणण्याचे कारण नाही कारण भविष्यकाळ आपल्या हाती आहे सोळा मुक्ती मृत्यूनंतर मिळत नाही जिवंतपणीच ईश्वराचा चढता वाढता साक्षात्कार करून घेणे त्याचे कार्य करणे त्याच्या दर्शनाचा परमानंद भोगणे व स्वतःला त्याच्या सेवेला वाहून घेणे म्हणजेच मुक्ती होय सतरा मृत्यूसमयी लंगोटीही बरोबर येत नाही मग माझे माझे हे ओझे कशाला अठरा भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर् जग निर्मिले त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात त्यात भगवंताचा हात असतो त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय काळजी चिंता व दुःख निर्माण करते एकोणीस भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला त्याचा फायदा होतो भगवंत हा हात पुढे करून मदत करायला सदैव व तयार आहे परंतु आपणच त्याला मदत मागत नाही हे आपले दुर्दैव जगामध्ये आपण पुष्कळ भिकारी बघतो पण ईश्वराचे भिकारी दुर्मिळ असतात वीस स्वतःच्या हृदयात वास करणाऱ्या भगवंताच्या अस्तित्वाचे त्याच्या सत्तेचे व त्याच्या कर्तेपणाचे भान माणसाला असत नाही हे मानवी जीवनातील मोठे गूढ व मोठी शोकांतिका आहे या विस्मरणामध्येच माणसाला सतावणाऱ्या सर्व समस्यांचा जन्म होतो एकवीस ज्या माणसाच्या जीवनात भगवंताला स्थान नाही त्याला भय चिंता व दुःख यांना सतत तोंड द्यावे लागते माणूस हैराण होऊन त्याला असह्य होते याहून आणखी वेगळा नरक तो कोणता बावीस माणसाचे मन हे अनेक वासनांचे गाठोडे असून त्या सर्व वासना तृप्तीसाठी धडपड करीत असल्याने माणसाचे मन नेहमी अशांत राहते आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे धावल्याने थप्पड खाऊन माघारी परत येते तेवीस सुख व दुःख या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नसून त्या आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहेत ज्या माणसाने आपल्या मनाला योग्य वळण दिले तो आहे तो दुःख बोगीच असतानासुद्धा आनंदात व समाधानात राहू शकतो विषयामध्ये दुःख आहे चोवीस नामाची वेळ तर महत्त्वाची आहेच पण नामाव्यतिरिक्त इतर वेळात आपण काय करतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे पंचवीस दुसऱ्याने आपल्याला त्रास अथवा दुःख दिले असता ते आपल्याला लागते ही त्याची चूक नसून आपली चूक आहे त्रास किंवा दुःख झाले पण मनाला अशी ठेवण दिली की त्याला ते त्रासाचे किंवा दुःखाचे वाटत नसेल त्याची आत जाणीव नसेल तर त्या त्रासाचा व दुःखाचा आपल्या साधनेला पूरक म्हणून उपयोग करून घ्यावा सव्वीस कोणी पाया पडू लागल्यास मी या नमस्काराला योग्य नाही असे मनात म्हणून तो नमस्कार आपल्या गुरूंकडे वळवावा सत्तावीस वासनापुरतीच्या धडपडीत दुःख आहे म्हणून काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांच्याबरोबर वासनेचा म्हणजे हवे नकोपणाचा क्षय करणे हे सुखी होण्याचे साधन आहे अठ्ठावीस कोणतीही घटना घडली की त्यापासून होणाऱ्या सुखाची किंवा दुःखाची प्रतिक्रिया लगेच देऊन आपण मोकळे होतो इतकंच काय लगेच त्यावरची प्रतिक्रियात्मक कृती बरी वाईट काही असेल तीसुद्धा लगेच करून मोकळे होतो पण काही काळ गेला म्हणजे ती कृतीने ती प्रतिक्रिया चुकीची ठरते म्हणून पहिली प्रतिक्रिया ही श्री महाराजांची इच्छा अशी असावी त्यानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप ताणतणाव कमी होईल संघर्षानी कटुता टळेल स्वाभाविकच आनंद वाढेल एकोणतीस ज्याला आस्था मोक्षाची लागली आणि जो या मार्गाला आस्थेने लागला त्याला मोक्षाशिवाय दुसरी वाट आहे का नाही तो मोक्षाला पोहोचलाच पाहिजे उचलत पाऊल टाकलं खूप साधन जर केलं तर दिवसाआधी म्हणजे मृत्यू येण्याआधी देह आहे तोपर्यंतच तो, तो मोक्षाला जाऊन पोहोचेल तीस परमार्थाचा दरवाजा कधीही बंद करायचा नाही वाईट न होण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे अखंड चांगलं होत राहण्याचा प्रयत्न करणे एकतीस सकाम भक्ती काही वाईट नाही आणि केवळ निष्काम भक्ती कोणालाही करता येत नाही फक्त भक्ती केवळ सकाम नसावी सकाम निष्काम मिश्रित असावी आणि तिची वाटचाल निष्कामतेकडे असावी बत्तीस साधकाने रोज सकाळी उठल्यावर व निजायच्या वेळेला स्वतःला विचारलं पाहिजे की सद्गुरूंच्याकडून नाम घेऊन त्याचा मी कितीसा उपयोग करून घेतला माझे किती श्वास नामयुक्त गेले व किती नामाशिवाय गेले तेहतीस जगावर खरा उपकार करण्याचे सामर्थ्य फक्त नाम साधनेनेच प्राप्त होते भक्तीचा परमार्थाचा प्रसार व्हावा असे वाटत असेल तर खोलीत जाऊन दारघट्ट बंद करून नामस्मरण करावे भक्ती चालविता देव आहे चौतीस परमार्थ सुरू करणे म्हणजे मनाशी भांडण काढणे होय सिंहगडावरून पळून जाण्याचे दोर देवाने कापले आहेत आता विश्रांती नाही उचलत्या पावली साधन करून जिंकायचे किंवा तसेच मरायचे हे दोनच मार्ग उरले आहेत पस्तीस प्रापंचिक जीवनात बेरीज आहे तर परमार्थिक जीवनात वजाबाकी आहे अहंकार वासना कर्म धन मुले बाळे आपतेष्ट मी माझे अशी बेरीजच बेरीज प्रपंचात दिसते परमार्थात मात्र या सर्वांची वजाबाकी सुरू होऊन फक्त देव व भक्त उरतात आणि हे उरलेले पाहायला कोणीच न राहिल्याने उत्तर शून्य येते उत्तर शून्य आले की पास छत्तीस समोरची व्यक्ती कितीही निंदे असली तरी आपल्या गुणांनी तिला चांगली करून मग तिच्याकडे पाहणे तिच्या दुर्गुणांचे स्मरणही न करणे हा एकच गुण अंगी येण्याला किती सद्गुणांचा विशाल पाया लागतो सदोतीस परमार्थ ज्याचा त्यानेच करायचा आहे येथे ज्याचा तो वाली कारण अंतर्मुख होऊन विषय चिंतनाच्याऐवजी नामस्मरण करणे चित्ताचा ओघ बदलून तो ईश्वराकडे वळवीत राहणे पुढे नाद तेज वगैरे अनुभव येऊ लागल्यावर मन त्यांना जोडणे त्यांचे अनुसंधान करणे हे दुसरे कोण करणार ज्याचे त्यानेच हे केले पाहिजे अडोतीस स्वतःच्या सुखासाठी जगायचे नाही दुसऱ्याला सुख देण्यासाठी जगण्या जगायचे अशी वृत्ती ठेवली म्हणजे दुःख व निराशा शिवणारच नाही नाहीतर समर्थांचे पुत्र मूर्ख जगी या पदवीला पात्र होऊ एकोणचाळीस परमार्थात प्रपंचहीच सामावलेले आहेच तेव्हा प्रपंचाची स्वतंत्र चिंता काळजी न करता केवळ परमार्थच करीत राहणे हाच खरा प्रपंच परमार्थ समन्वय होय प्रपंचात यश येण्यालाही याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही असे श्री काकासाहेब तुळपुळे सांगत असत चाळीस शिंक जांभई खोकला तितुका काल व्यर्थ गेला बुद्धीने का होईना हे साधकाचे ध्येय असावे क्षण क्षण फुकट जात आहे याची खंत वाटली पाहिजे मला श्वास घ्यायला फुरसत नाही असे श्री गुरुदेव रानडे म्हणत असत यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।